आणि पहिला चेंडू स्क्वेअर चेंडूचा मारा करतोय. अवांतर धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती एक. या दोन्ही सेमीफायनलमध्ये जो शिस्तबद्ध संघ होईल त्याला एक ट्रॉफी आहे. पुन्हा एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलेला आहे त्रिशराज नाईन या संघाकडून. आणि हा टॅपच्या स्वरूपात मारलाय परंतु एक धाव काय अडू शकत नाही. या एका धावेनं संघाची धावसंख्या झाली ती दोन. हा आता चालू असणारा सामना हा सेमीफायनलचा सामना आहे. यानंतर होणारा सामना आदर्श वॉरियर्स नंतर ऋषभ नाईन या दोघांमध्ये दुसरा सेमीफायनलचा सामना खेळला जाईल. आणि पुन्हा एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलेला आहे त्रिशराज नाईन या संघाला. आणि ह्या टॅप स्वरूपात खणखणीत एक धाव मारलेली आहे. या एका धावेनं संघाची धावसंख्या झाली ती तीन. दरम्यान पहिलं षटक चालू. स्वतः संघाचा संघमालक संघनायक सिंटू आणि उत्कृष्ट फटका परंतु तेवढीच चांगलं क्षेत्ररक्षण बंटे याच्याकडून. पहिल्या षटकामधला हा शेवटचा चेंडू आणि स्वेर चेंडूचा मारा करतोय. या स्वेर चेंडूच्या माऱ्यानंतर धाव संघाची धावसंख्या दिली ती चार. आणि अवांतर धावसंख्येत भर, धावसंख्या दिली ती पाच. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद पाच. आणि उत्कृष्ट फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती त्रिशराज नाईन या संघाकडून. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरा षटक टाकतोय तो त्रिशराज नाईन चा हा गोलंदाज. आणि हा स्वेर चेंडू धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती सात. आणि उत्कृष्ट टॅप स्वरूपात रामनगर प्रीमियर लीग चौकार सेमीफायनलमधला पहिला चौकार. या चौक्यानंतर धावसंख्या झाली ती अकरा. आणि हा पुन्हा स्वेर चेंडूचा मारा. स्वतः फलंदाज दिला तो कर्णधार संघ मालक. आणि पुन्हा टॅप स्वरूपात मारलाय ही एका धावेकरता. ह्या एका धावेनं संघाची धावसंख्या झाली ती तेरा. कुठल्या ग्राउंड वरती कोणी जाऊ नये. बाकीचे जे खेळाडू आहेत त्यांनी दोन रनची पेनल्टी घ्या त्यांना. क्षेत्ररक्षणाला दोन रनची पेनल्टी. इतर खेळाडू बाहेर राहतील, इतर खेळाडू बाहेर राहतील. पंच निर्णय देतील ते निर्णय मान्य करायचे तुम्हाला. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल.
मद्यपान करून जो खेळाडू खेळेल त्याला 2 रनची पेनल्टी संघाला बसणार आहे, याची नोंद सर्व खेळाडूंनी घ्यायची आहे। आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि त्रिफळाची झालेला आहे संघाचा कर्णधार संघमालक हा सिंटू, बाद झालेला आहे संघाला मिळालेला हा पहिला धक्का 13 धावसंख्येवरती। आणि पुन्हा स्वेर चेंडूचा मारा, धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 14। आणि 9+1 पंच रवींद्र देसाई यांच्याकडून 9 सिग्नल आलेला आहे। सुंदर असा चेंडू डाव्या अष्टीकडून बाहेर काढलेला चेंडू आणि या चेंडूवर एकही धाव काढली नाहीये। उत्कृष्ट अशी गोलंदाजी, शेवटचा चेंडू या षटकातला सुंदर। पुन्हा एक धाव अंतर, धाव संख्येत भर। सुंदर चेंडू उजव्या अष्टीच्या बाहेर काढलेला हा चेंडू आणि ह्या चेंडूवर एकही धावून आलेली आहे। उपांत्य फेरीतले चाललेले हे सामने रामनगर प्रीमियर लीग भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा 2021। या 4 धावेनं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 22। याचा त्याला मारा रायपूर आहे आणि उत्कृष्ट चेंडू, निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलेला आहे। आणि पुन्हा या टॅप स्वरूपात मारलेला हा फटका परंतु निर्धाव। हॅलो, आणि बंटी त्रिफळची झालेला आहे सचिन, संघाला मिळालेला हा 3 धक्का। अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो बंटी। त्रिशराज 9 हा खेळाडू तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 23। हॅलो, आपल्या या रामनगर प्रीमियर लीग साठी
आपल्या मंडळाला भेट देण्याकरता विकास जी शर्मा बीजेपी कार्यकर्ते व त्यांचे सहकारी यांचं मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत। आपण वेळात वेळ काढून या आपल्या स्पर्धेला आपण भेट दिलीत त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार। विकासजी शर्मा बीजेपी कार्यकर्ते यांचं इथं आगमन झालेलं आहे। त्याचप्रमाणे अंकुश माने भाजपचे या वार्डचे महामंत्री आहेत, त्यांचं सुद्धा त्यांच्यासोबत त्यांचं आगमन झालेलं आहे। या त्यांच्या सहकाऱ्यांचं आणि सर्वांचं मनपूर्वक आभार। आता चालू असणारा सामना हा जरा 2 मिनिटांसाठी जरा सामना थांबवायचा आहे। चालू असणारा सामना हा सेमीफायनलचा सामना पहिला आहे। निखिल नाईन वर्षे त्रिश्रज नाईन। अजय घोरपडे कुठे असतील तर त्यांनी जरा माईकशी संपर्क साधावा। अजय घोरपडे आणि महेश यादव आपण दोघंही कुठे असाल तर कृपया माईकशी संपर्क साधा। आणि फलंदाज आत्मघाती फटका मारून बाद झालेला आहे, संघाला मिळेला हा धक्का। अजय घोरपडे आणि महेश यादव कुठे असाल तर त्वरित संपर्क साधा। आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी, यावरती चोरटी धाव काढण्यात यश आलेला आहे। धावसंख्या झाली ती 28। आणि हा पुन्हा स्वीर चेंडूचा मारा धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 29। आणि ह्या टॅपच्या स्वरूपात मारलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती। आणि हा टॅप स्वरूपात मारलेला खणखणीत 2 धावा, या 2 धावेनं संघाच्या धावसंख्या झाली ती 31। सामना
चुकीचा फटका या फटक्यावरती एकदा मिळाली आहे का दहावेनं संघाची धावसंख्या झाली ती 10 आणि पुन्हा टॅप स्वरूपात छोटा टॅप मारलेला आहे याच्यावरती एक धाव मिळते एका धावेनं संघाची धावसंख्या 11 या पहिल्या षटकामधला शेवटचा चेंडू आणि हा शेवटचा चेंडू हॅलो पंच निर्णय घेतील कृपया कुणी हस्तक्षेप करू नये पंचांचा निर्णय पंचांचा निर्णय पंचात पंच निर्णय घेतील एक विनंती आहे जिथे आपल्या युट्यूबचं चॅनल चाललंय त्या छत्रीपासून सगळ्यांनी जरा लांब राहायचं आहे त्या टेबलपासून जरा लांब राहायचं आहे चला टेबल जो आहे फेटाळलेली आहे जो युट्यूबचा आपला जी समोर लाल छत्री लागलेली आहे तो चॅनेल हलतोय टेबल लागल्यामुळे आपल्या प्रेक्षकांचे फोन येत आहेत की जरा थांबवा प्रेक्षकांचा फोन येतोय की ती छत्री हलते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 पुढील चेंडू दुसऱ्या षटकामधला आणि निर्धाव चेंडू स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी आलेला आहे वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरा षटक तो सिंटू आणि फलंदाज धावचित झालेला आहे संघाला मिळेला हा पहिला धक्का वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक तो सिंटू त्याला मारा गेल बंटी आणि ह्या टॅपच्या स्वरूपात मारलेला आहे चोटी धाव घेण्यात यश आलेला आहे धावसंख्येत भर धावसंख्या दिली ती 12 आणि हा स्वेर चेंडू धावसंख्येत भर धावसंख्येला 13 दरम्यान दुसरे षटक चालू आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी निर्धाव चेंडू या दुसऱ्या षटकाचा प्रारंभ चालू आहे आणि झेल सोडलेला आहे एक धाव काय अडू शकत नाहीत एका धावेनं संघाची धावसंख्या झाली 14 एक बाद 14 चालू असणारा सामना हा सेमीफायनलचा सामना आहे आणि उत्कृष्ट टॅप परंतु तेवढीच चांगली क्षेत्ररक्षण सचिन याच्याकडून
दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14. या सामन्याकरता पंच म्हणून अजित यांचं आपल्याला मोलाचं वाटा आहे. त्याचप्रमाणे आपण यूट्यूबवरती जे लाईव्ह सामने बघतोय 10 क्रिप्स लाईव्ह बदलापूर यांचा सुद्धा आपल्याला मोलाचा वाटा आहे. हे बदलापूरून आपल्यासाठी इथपर्यंत आलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे सर्व मंडळाला सहकार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं आपल्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार आणि सर्व प्रेक्षकांचे आभार. संघातर्फे तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय तो वाड्या. आणि हा स्वेर चेंडूचा मारा, पहिलाच चेंडू स्वेर चेंडू. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 15. आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलेला आहे. आणि टॅपच्या स्वरूपामध्ये मारलेली ही एक धाव, एका धावेनं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 16-16. आणि पुन्हा स्वेर चेंडूचा मारा करतोय. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली 17. आणि टॅपच्या स्वरूपात मारलेला हा पुन्हा एका धावेकरता, एका धावेनं संघाची धावसंख्या झाली 18. आणि
आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलेला आहे. तिसऱ्या ओव्हरचा चालू असताना धावसंख्या झाली ती 18. आणि हसवेर चेंडू अवंतर धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 19. तिसऱ्या षटकामधला हा शेवटचा चेंडू. आणि एका धावेनं एक धाव, धावसंख्या झाली ती 20. 6 चेंडू आणि 14 धावा सामना जिंकण्याकरता. 6 चेंडू 14 धावा अतिशय रोमार्षक असा हा सामना. संघातर्फे चौथ आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय तो सचिन, त्याला मारा करेल तो. त्रिश्राज 9 चा खेळाडू. आणि पहिलाच चेंडू निर्धाव टाकण्यात यश आलेला आहे सचिन याला. अतिशय चांगला गोलंदाज. आणि एक चोरटी धाव घेण्यात यश आलेला आहे. 4 चेंडू आणि 13 धावाचं असं माफक उद्दिष्ट. पुन्हा तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव टाकलेला आहे सचिन. लगातार 3 चौकार ठोकले तर अजय घोरपडे यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी सचिन यांच्याकडून झालेली आहे. अतिशय चांगलं गोलंदाज, नामवंत असा गोलंदाज आणि फलंदाज सुद्धा आहे. शेवटचा चेंडू आणि हा स्वेर चेंडू. आणि 4 धावा, या 4 धावेनं काही सामना जिंकू शकत नाहीये. विजयी संघाचं मनपूर्वक आभार.